मार्क वरती गोलंदाज सज्ज असेल, नयन श्रीकांत आणि अप्पा काशीत ही जोडी एकच मिनिट सतीश भाऊ पाच षटकांचा सामना आहे, दोन षटकांचा पावर प्ले ऑलराइट। नयन अपने बोलिंग मार्ग पर तैयार है फिलहाल गेंदबाजी करने के लिए। इस ओवर की पहली गेंद टॉप ऑफ टेप के बाहर, गेंद कौन से पर उड़ाना चाहते थे बल्लेबाज, गेंद बल्ले के बीच जो संपर्क होना चाहिए तो वो संपर्क नहीं हुआ, गेंद चली गई विकेट कीपर के दस्तानों की तरफ। रन की कोई गुंजाइश नहीं है, आकाश में सफेद बादल, धूप खिली हुई है, फिलहाल एक अच्छा मौसम आप देख रहे हैं। बल्लेबाजी करने के लिए बल्लेबाज तैयार, गेंद को ड्राइव करना चाहते थे, फुल लेंथ गेंद ऑफ टेप के बाहर, वाइड यॉर्कर, अच्छी गेंद थी ये, बहुत बढ़िया गेंद। गेंद को एक बार फिर पढ़ना बहुत जरूरी है, और दूसरी बात श्रीकांत के पास फॉर्म अच्छा चल रहा है पिछले दो सालों से। श्रीकांत और स्ट्राइक गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपने बॉडी मार्क पर तैयार है। नयन पर दो गेंदों पर कोई जवाब नहीं था श्रीकांत के पास, अच्छी गेंद पॉइंट क्षेत्र में खेलना चाहते थे ज्यादा करीब से, इस बार गेंद ने बल्ले का अनुरी किनार लिया और गेंद चली गई विकेट कीपर के दस्तानों की तरफ। रन की कोई गुंजाइश नहीं है, पहले तीन गेंदों में अगर देखिए तो बहुत ही बेहतरीन गेंदबाजी नयन द्वारा, लेफ्ट आउट ओवर द विकेट गेंदबाजी कर रहे हैं और अभी तक अगर देखे तो बांध के रखा, ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया है। फ्लाइंग स्लिप पॉइंट कवर, एक लॉन्ग अप पर खिलाड़ी मौजूद, मिड डाउन उसके साथ अगर देखे तो एक खिलाड़ी डीप मिड विकेट पर, स्क्वायर लेग पर एक खिलाड़ी और एक खिलाड़ी फाइन लेग पर। वेरी गुड डिलीवरी, जोरदार अपील, जोरदार अपील, लेकिन अंपायर के ऊपर कोई प्रभाव नहीं है। गेंद अगर देखे तो बिल्कुल टप्पा खाने के बाद चली गई है, क्योंकि गेंद को ड्राइव करने का जब प्रयास किया गया था तो क्या अगर बल्ले को लगी या नहीं देखने वाली बात, अंपायर का क्या इशारा, अंपायर तो अगर देखे अंपायर के ऊपर कोई प्रभाव नहीं है। जोरदार अपील विकेट कीपर और बॉलर की तरफ से हुआ था। इस ओवर की बात करें तो अच्छा ओवर घट रहा है, इस ओवर में चार बिंदी गेंदें डाली है नयन ने। प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करते हुए नयन, अच्छा रिदम है, लाइन लेंथ पर निर्भर, ऑन साइड पर बहुत खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया, गेंद जाती हुई डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर, शानदार सिक्सर। नुकसान के
अब गेंदबाजी में परिवर्तन, दिनेश को मौका मिला है। प्रमुख गेंदबाज के तौर पर दिनेश और अजीत निकम की आवाज आपने सुनी है। और खूबसूरत स्ट्रोक, अप्पा काशी स्पेशल, गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर, डाउन द ग्राउंड, शानदार सिक्सर। प्रकाशित ऑन साइड पर खेल दिया, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी है, उनके सर के ऊपर से गेंद ट्रैवल हो रही थी, बढ़िया कैच, बहुत अच्छा कैच, दिनेश को मिली सफलता। इसको खेलने के लिए जब बल्लेबाज चलेंगे तो बल्ला बिल्कुल विकेट को लगा था, उसके बाद में गेंद बल्ले के ऊपर आई थी, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद थे, इन्होंने लिया कैच। अब प्रकाशित जिनकी पारी बिल्कुल समाप्त। खिलाड़ियों का स्वागत है, आप देख रहे हैं भगवा चषक 2023। पावर प्ले की जो कहानी है जिसमें अगर देखें तो पहले पावर प्ले में बिल्कुल दो खिलाड़ी दायरे के बाहर है और दूसरे पावर प्ले में तीन खिलाड़ी मैं देख रहा हूं इस वक्त दायरे के बाहर। थोड़ा सा बिल्कुल अगर देखें तो बदलाव है बीच मैदान पर। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज दिनेश, इंपोर्टेंट मुकाबला, रिवर्स भी खेलना चाहते थे। टप्पा खाने के बाद अगर देखें तो ज्यादा ऊपर गेंद नहीं है, नए बल्लेबाज मैदान के अंदर राकेश आए हैं। और इस ओवर की बात करें तो पहली गेंद पर चक्का, उसके बाद में विकेट मिला है। एफर्ट डाल रहे मैदान के अंदर गेंदबाज दिनेश, राकेश ऑन स्ट्राइक, श्रीकांत और राकेश को एक अच्छी पारी बनानी होगी। अच्छा स्ट्रोक लेकिन कवर पर, अच्छा कैच, बल्लेबाज राकेश बैक टू द पवेलियन, दिनेश को मिली दूसरी सफलता। स्पीडवरती समीर कदम यांचं शुभागमन झाले, त्याचबरोबर तुषारजी खताते आपलं देखील स्वागत आहे, वेलकम। भगवा चषकाच्या भव्य दिव्य मंचावरती मान्यवरांचं शुभागमन झालेलं आहे आणि सर्वांचं शिवसेना युवा सेनेच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत। मयूर मालकर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे, वेलकम। भगवा चषक 2023 पर्व सहावा आपण बघतो आहे आणि सुपरस्टार संघानं पहिला सामना खिशात घातला, अत्यंत सुंदर कामगिरी। त्यानंतर गुफरान इलेव्हन आणि जय गणेश झुंजार संघा दरम्यान अत्यंत महत्वपूर्ण प्रतिष्ठेची लढत आपण पाहतो आहे। जय गणेश झुंजार संघाने टॉस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता। गुफरान इलेव्हन दुसऱ्या षटकात धावपळ करते, एकूण डाव आहेत 12 दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये। बल्लेबाज मैदान केंद्र आहे हे बरकत, गेंदबाजी करने के दिनेश, लेफ्ट हँडर बल्लेबाज बरकत, ऑलराउंडर खिलाड़ी है। इस ओवर की अगली गेंद ऑन साइड पर खेलना चाहते थे, टप्पा खाने के बाद गेंद ऑफ टॉप के बाहर जाती हुई कट होती हुई गेंद, अच्छी गेंदबाजी गेंदबाज दिनेश द्वारा। एक गेंद ज्यादा आगे डाली गई थी, उसके ऊपर अप्पा काशिद ने प्रहार किया, उसके बाद में दूसरी गेंद पर प्रहार करने की जब कोशिश की गई तब विकेट गिर गया था। 1-2 अजीत निकम, ऑन साइड पर खेलना चाहते थे, फुल गेंद, सुंदर गेंदबाजी का मुजाहरा दिनेश द्वारा।
अच्छा कमबैक भाई, कमबैक नहीं है वेलकम बैक है। तो दो ओवर का खेल, आखिरी गेंद पर सिंगल, बल्लेबाज बरकत रखेंगे अपने पास स्ट्राइक, रन संख्या कुल मिलाकर 13 रन, 2 विकेट के नुकसान पर पहले बल्लेबाजी करते हुए गुप रन 11। आज बहुत सारे बड़े खिलाड़ी बीच मैदान पर आप जरूर देखेंगे। ओवर की बात करें तो दो ओवर का खेल समाप्त, पावर प्ले समाप्त हुआ। भगवा चषक 2023 दूसरे दिन का खेल, दो ओवर का सत्र आप देख रहे हैं और समय ज्यादा न ले। इस मुकाबले के बाद ओमसाई वॉरियर्स और साकीनाका के बीच बड़ा मुकाबला है। तो साकीनाका पर टीम के कप्तान और ओमसाई वॉरियर्स के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूंगा, आपको टॉस की तरफ आना है, टॉस बॉक्स में एक बार फिर तैयार रहना है टॉस के लिए। ओमसाई वॉरियर्स साकीनाका टू ओवर नाउ स्कोर 13 प्लस अप 2 विकेट, गुड रन 11। Look at this building, third man point cover, struck cover and long up, 5 fielder onto the offside and 4 onto the onside, long on mid wicket and deep square leg. Off to ke bahar gain thi, badhiya tarike se ek baar phir gain ko khel diya, oh. Direct hit hamesha ek baar phir danger hote hai, achhi fielding, lekin wicket ke beech achhi daud lagai dono ballebaaz ne, aankhon mein ishaara karte hue ek run mukammal kiya जो आपने पहले ओवर में मिस किया था। जब बल्लेबाजी कर रहे थे बल्लेबाज श्रीकांत, तो ज्यादा एक बार फिर आक्रमण कर रहे थे, शक्ति का इस्तेमाल किया था लेकिन टाइमिंग के ऊपर निर्भर नहीं थे, या फुटवर्क एक बार फिर अच्छा नहीं था। बहुत सारी आगे वाली गेंदे थी, फुल लेन गेंदे थी, लेकिन आपका जो बल्ला था वो बिल्कुल गेंद की तरफ नहीं आया और खड़े खड़े खेलने का प्रयास किया गया था। आगे वाले को आगे खेले, पीछे वाले को पीछे खेले भाई, तब जाकर बात बनेगी। ये देखिए इस तरह से एक बार फिर आपको आगे खेलना है, गेंद जाती भी बॉडी लाइन के बाहर, शानदार सिक्सर। इस बार फाइनल क्षेत्र पर गेंद बॉडी लाइन के बाहर, 4 रनों के लिए जाते हुए, क्या बात है, ये तो आगाज है, अंजाम अभी बाकी है, अभी तो मारा है छक्का, चौका अभी बाकी है, ये तो सिर्फ झाकी है, असली पिक्चर आना बाकी है। सिंगल रन कितने मायने रखता है, क्योंकि आप बल्लेबाजी की बात करें तो बरकत ने सिंगल लिया था और मौका श्रीकांत को दिया था। ये क्रिकेट खेलना बहुत जरूरी, इस तरह के एक बार फिर इस माइंड सेट के साथ एक बार फिर क्रिकेट खेलने की जरूरत होती है, अच्छी क्रिकेट, क्योंकि श्रीकांत काबिलियत वाले बल्लेबाज ने पहले ओवर में पूरी तरह से बांध के रखा था नयन ने, लेकिन इस ओवर में 3 गेंदों में 11 रन लिए हैं। इस तरह से एक बार फिर ड्राइव किया बहुत बढ़िया तरीके से, गेंद को वाइड स्लॉन्ग पर गेंद जा रही है, जब तक कि वाइड लॉन्ग ऑफ के खिलाड़ी गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए। देखिए इससे पहले भी नयन ने इस तरह की गेंदबाजी की थी, तब जाकर अगर देखें तो बल्ला पूरी तरह से गेंद की तरफ नहीं आ रहा था, ज्यादा एक बार फिर क्रीज के अंदर खेल रहे थे। अभी देखिए वही उस तरह की गेंदे हैं, लेकिन परिणाम देखें फुटवर्क अच्छा हुआ, एक बार फिर शॉट सिलेक्शन अच्छा हुआ और रन बन रहे हैं नयन के खिलाफ। नहीं इस वक्त गेंद के ऊपर आंखें नहीं है, क्योंकि जब इन्होंने शॉट खेला तो ऑकवर्ड पोजीशन में आए थे और बल्ला जो जिस कर की तरफ चला गया, आप हेड इन का देखिए जो एक बार फिर सर था वो पूरी तरह से घूम गया था। और गेंद के ऊपर आके होना बहुत जरूरी, गेंद को पढ़ना बहुत जरूरी है, अगर आप गेंद को पढ़ते तो उसके बाद में पोजिशन भी अच्छी हो जाती है। इस पर पोजिशन अच्छी नहीं थी, शरीर का संतुलन अच्छा नहीं था, यह अच्छी गेंद थी नयन द्वारा। रन संख्या फिलहाल टोटल की बात करें 26, हवा में खेल दिया लॉन्ग ऑन पर, खराब शॉट बल्लेबाज की तरफ से, दिनेश गेंद के नीचे और श्रीकांत की पारी समाप्त, नयन को मिली विकेट, तीसरे ओवर का खेल, रन संख्या कुल मिलाकर 26, 3 विकेट के नुकसान पर।
पुनः होने नहीं हिंदू हृदय सम्राट ज्यांनी देव पाहिले ते संत झाले ज्यांनी बाळासाहेब पाहिले ते भाग्यवंत झाले। आज अपन पाहू शकता बाळासाहेब हिंदू बाळासाहेब अर्थात हिंदू हृदय सम्राट म्हणून निश्चितच त्यांनी आपल्या या महाराष्ट्रातील मराठी माणसासाठी आपल्या आयुष्यातील 40 वर्ष वेचली। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना पुन्हा एकदा मी नतमस्तक होतो आणि मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा जाणं फार गरजेचं असेल। धावपळकरती एकूण धावा आहेत 26 रन। अब गेंदबाजी में बिल्कुल परिवर्तन, सुनील को मौका मिल रहा है, साहिल गेंदबाजी करने के लिए आए हैं और नए बल्लेबाज बंटा। और इस पर गेंद को खेल दिया, लॉन्ग ऑन क्षेत्र में बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है। एक रन लेने का अवसर टिप्पा थोड़ा सा ऑफ लॉन्ग के बाहर था। और बंडा एक ऐसे खिलाड़ी है जो बड़े स्ट्रोक खेल सकते हैं, लेकिन इनका नंबर क्या है? नंबर अगर 5 है मेरे हिसाब से नंबर उनका वो 5 नहीं होना चाहिए। 1-2-3 में बल्लेबाजी करते हैं, लेकिन देखिए जब आप बड़ा टूर्नामेंट खेलते तो ये सारे बदलाव होते हैं क्रिकेट में। बंडा आक्रामक बल्लेबाज है, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। अपनी बॉडी मार पर साहिल पिंडिक के जमावट फ्लाइंग स्लीप, उसके साथ पॉइंट पर खिलाड़ी, कवर पर खिलाड़ी है। और एक तरफ अगर देखे तो स्टक कवर, एक लॉन्ग अप पर खिलाड़ी, टॉस गेंद और नो बॉल का इशारा, तोपे के तौर पर ये 5 रन फिलहाल बल्लेबाजी करने वाले टीम के लिए जरूरत है इस तरह के रनों की। 5 रन मिलेंगे और इस 5 रनों के साथ स्कोरबोर्ड छलांग लगाएगा। 32+3 विकेट, ज्यादा तेज करने की कोशिश की थी गेंदबाज साहिल ने। ब्रोकोल में एक बार फिर गेंदबाजी करने का प्रयास किया गया था, लेकिन दिशा गिनती लेफ्टम के काफी बाहर। और अगर नो बॉल है तो इसका मतलब भगवा चषक 2023 घूमता बहाद अजीत निकम का सुदर्शन चक्र घुमा रहे अजीत, इसका मतलब है बल्लेबाज को देह घुमा के खेलने का मौका मिलेगा। फ्री हिट खादर चषक 2023 पिक्चर है, सुपर हिट, अगली गेंद फ्री हिट। रन संख्या 32 प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करने का गेंदबाज साहिल, स्ट्राइक रन पर बंडा, उनसे लॉन्ग ऑन मिड विकेट की तरफ खिलाड़ी, डिस्को लेग पर एक खिलाड़ी है, फाइन लेग पर एक खिलाड़ी तैनात। क्लीन बोल्ड हुए हैं, लेकिन फिर भी ये देखे, ये एक बार फिर इंटरनेशनल में भी हुआ था। अब जाकर ये 4 रन मिलेंगे क्या बात है, क्या बात है। ये वीडियो एक बार फिर देखे, रिप्ले देखे, चौका चला गया है। ये इंटरनेशनल क्रिकेट में भी हुआ था, भारत पाकिस्तान वाला मैच, ज्यादा हम इंटरनेशनल क्रिकेट के बारे में चर्चा नहीं करेंगे। यहां अगर देखे तो ये जी इंटरेस्टिंग मैच है और क्या हुआ था, देखिए इंपॉर्टेंट गेंद थी, अच्छी गेंद थी साहिल की, बल्लेबाज पूरी तरह से मिस हुए थे और बेल्स को एक बार छूती भी गेंद चली गई पीछे, कुछ नहीं कर सकते आप विकेट कीपर के तौर पर। यह अच्छी गेंद थी, बहुत अच्छी गेंद थी, ऑन साइड पर खेलना चाहते थे। टप्पा खाने के बाद अगर देखिए थोड़ी सी गेंद अंदर की तरफ आई, रन संख्या 36 3 विकेट के नुकसान पर। अच्छा बैटर मैदान के अंदर चल रहा है, आप देख रहे हैं गुपरान 11 बनाम जय गणेश झुंझार के बीच आज के दिन का दूसरा मुकाबला, भगवा चषक 2023 प्रतियोगिता का आज का दूसरा दिन, दोपहर का सत्र। ऑकवर्ड पोजीशन में आके खेलने की कोशिश, बैकफुट पर ऑन साइड पर खेलना चाहते थे, रफ्तार बहुत अच्छी है, शानदार गेंदबाजी का प्रदर्शन, रन बिल्कुल आए लेकिन बल्ले के साथ नहीं आ रहे हैं। अभी मिस्टर एक्स्ट्रा आ रहे हैं उसमें, एक बार फिर देखे तो मेरे हिसाब से जो पिछली 2 गेंदों की अगर कहानी देखे तो बढ़िया गेंदबाजी हुई है, और एक अगर एक खराब गेंद को छोड़ के अगर देखे तो बढ़िया गेंदबाजी, बहुत ही अच्छी गेंदबाजी रही है गेंदबाज साहिल द्वारा। 37 पत्री भगवत चषक 2023 सीजन 6 बल्लेबाज बरकत ऑन स्ट्राइक, रन संख्या फिलहाल 37 3 विकेट के नुकसान पर। पहले बल्लेबाजी करते गुपरान 11 फील्डिंग में तब्दीली कर रहे हैं लेफ्ट हैंडर बल्लेबाज के लिए। ऑन साइड पर फाइन लेग का खिलाड़ी दायरे के अंदर, बाकी सारे खिलाड़ी बाउंड्री लाइन पर। लोपुट टॉस गेंद थी ऑन साइड पर खेलते हुए, डीप मिड विकेट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है। जब तक गेंद को फील करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन इत्मीनान के साथ पूरा किया और इसी सिंगल के साथ स्कोर बोर्ड आगे बढ़ता हुआ 38/3। साहिल का ये ओवर थोड़ा सा लंबा है क्योंकि इसी ओवर में वाइड बॉल आया था, इसी ओवर में वो नो बॉल आया था, वाइड बॉल नहीं आया था क्योंकि गेंद अगर देखे तो कमर के ऊपर थी, बीमर गेंद थी। 1-2 गो अजीत निकम, ये एक अंपायर थोड़ा सा हट के हैं, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार अपने बॉडी मार पर।
गेंद को खेलना चाहते थे मिड विकेट क्षेत्र में, गेंद चलेगी फाइन लेग क्षेत्र में, बल्ले का अंदरूनी किनारा, भाग्य का सहारा, गेंद बॉल लेने के बाद चार रन। बहुत अच्छी गेंद थी, एक बार फिर बॉडी के अंदर या शरीर के अंदर डालने की जो कोशिश की थी, फॉलो किया गया था लेग स्टंप के बाहर जाते हुए बल्लेबाज, और बल्ले का अंदरूनी किनारा लगा, गेंद चली गई फाइन लेग क्षेत्र पर। रन संख्या 38 पर फ्री, 38 रन 3 विकेट के नुकसान पर। पहले बल्लेबाजी करते हुए गोपुरान 11, श्री गणेश झुंझार की तरफ से एक छोटा सा बदलाव आप जरूर देखेंगे, गेंदबाजी में परिवर्तन हो जाएगा। आफ्टर 4 ओवर नाउ स्कोर 42 पर 3। हर्षद को मौका मिला गेंदबाजी करने के लिए, टेंपल एंड से गेंदबाजी करेंगे। स्ट्राइकर पर बरकत, ऑन साइड पर खेलना चाहते थे, कवर पर खिलाड़ी गेंद के नीचे आ रहे, हो एक हाथ से कैच लपकने की कोशिश जरूर की गई। बरकत को यहां एक बार फिर देखिए जीवन दान मिला है, जीवन दान, इसका क्या फायदा उठाएंगे बल्लेबाज वो देखना बहुत जरूरी है। त्रेलिस रन 3 विकेट के नुकसान पर, 5 ओवर का मैच है। ओमसाई वॉरियर्स और साकिना का टीम के कप्तान के लिए आखिरी कॉल है, अब टॉस के लिए तैयार रहे, रेडी रहे साकिना का, ओमसाई वॉरियर्स, दिस इज अ फाइनल कॉल फॉर बोथ टीम एंड बोथ टीम कैप्टन। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपनी बॉडी मार्क पर, हर्षित ऑन साइड पर गेंद को उछाला, मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर गेंद जाते हुए, शानदार स्ट्रोक, लाइन से फटके तो फटेंगे फटके। अच्छा स्ट्रोक था, टाइमिंग बढ़िया, 49। के बाद एक बार फिर बाहरी किनारा, भाग्य का सहारा, गेंद बॉल के बाद चार। अर्शद गेंदबाजी कर रहे हैं, बंडा का बल्ला बोलता हुआ, इस वक्त एक चक्का उसके बाद में चौका। देखिए यहां से इस ओवर में रन कैसे भी आए, दे ऑल काउंट होने वाले हैं। बॉल की जरूरत है, बिल्कुल बॉल की जरूरत है, जो खिलाड़ी है जो आप पीछे चले गए भाई आइए, आपको मैदान के अंदर आना है, क्योंकि बॉल मैदान के अंदर नहीं आएगी। 53 विकेट, ये क्रूशियल मुकाबला है दोनों टीमों के लिए। आज पूरे इंडिया के बड़े बड़े खिलाड़ी इस मंच पर अपना जलवा दिखाने के लिए आएंगे, भगवा चषक 2023 सीजन 6। देखिए दो टूर्नामेंट चल रहे हैं, एक टूर्नामेंट खेड में असगन के मैदान पर भगवा चषक, और पवन तलाव के मैदान पर खासदार चषक। अर्षत महंगे साबित होते हुए अभी तक बेहतरीन बल्लेबाजी बंडा द्वारा। देखिए जब शुरुआत हुई थी, स्टार्ट हुआ था, बहुत स्ट्रगल किया बल्लेबाज बंडा ने, लेकिन इसके बाद में धीरे धीरे इनकी गाड़ी पटरी पर आई है। अर्शद के इस ओवर में अभी तक अगर देखें तो 3 गेंदों में 11 रन आए हैं। बरकत और बंडा की जोड़ी मैदान के अंदर, दोनों कराड़ के बहुत ही फेमस खिलाड़ी। गेंदबाजी करने के लिए अर्शद तैयार, उड़ाया
एक बार फिर गेंद को उड़ाया, तारामंडल में हवा का झोंका, बल्लेबाज को मिला मौका, जब किसी गेंदबाज का नहीं चलता है कोई फंडा, जब होते मैदान के अंदर मिस्टर बंडा। नहीं नहीं नहीं, इस गेंद को अच्छी तरह से नहीं खेल पाए, टप्पा खाने के बाद चलता ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, जिसमें कई बार फिर अपने शोल्डर का इस्तेमाल किया गया, टपट की गेंद थी, इससे पहले थोड़ा आगे वाली गेंद थी और शॉर्ट पिच गेंद थी। अब ये बहुत अच्छा बाउंसर था गेंदबाज हर्षद द्वारा। रन संख्या फिलहाल 58 रन 3 विकेट के नुकसान पर, 59 फॉर लॉस ऑफ 3 विकेट, 59 रन 3 विकेट के नुकसान पर। अच्छी गेंद, ऑन साइड पर खेलना चाहते थे, टप्पा खाने के बाद दोबारा उछाल में हर्षद को, आखिर गेंद पर बिंदी है। 5 ओवर का खेल समाप्त हुआ और 5 ओवर के बाद रन संख्या 59, पहले बल्लेबाजी करते गोपराज 11, जीतने के लिए जयगणेश सुंजा टीम को लक्ष्य रखा है 60 रनों का। इसका मतलब एक अच्छा टोटल बनाया गया है। वैसे अगर देखिए तो क्रिकेट में कोई भी टोटल यहां सुरक्षित नहीं है, लेकिन गुजरात 11 ने जिस तरह से स्टार्ट किया था पहले ओवर में, पहले ओवर में केवल 6 रन आए थे, दूसरे ओवर में 7 रन, तीसरे ओवर में 13 रन और चौथे ओवर में 16 रन, पांचवा ओवर भी बहुत महंगा रहा है, 17 रन आए हैं, तो 60 रन बन चुके, 59 रन बन चुके हैं, 60 रनों की जरूरत। ओम साई वॉरियर्स संघाचा कॅप्टन, ओम साई वॉरियर्स संघाचा कॅप्टन आणि त्याचबरोबर साकीनाका संघाचा कॅप्टन। आपल्याला शेवटचा कॉल असेल टॉस साठी, आपण टॉस साठी यायचंय। इथे साकीनाका रेडी, ओम साई वॉरियर्स, ओम साई वॉरियर्स आपण देखील या ठिकाणी तयार आहात, सज्ज राहा, अगदी थोड्याच वेळात आपण टॉस बॉक्स मध्ये जाणार आहोत। ओम साई वॉरियर्स, अजित आंबरे आणि सुदर्शन कदम हे दोन्ही शाखा प्रमुख यावेळेला आमच्या बरोबर आहेत आणि त्यांच्या शुभस्ते केला जाईल टॉस। ओम साई कॅप्टन, साकीनाका कॅप्टन या। हेलो, चेक, हेलो, इट इज द कॉल एंड इट इज टेल। साकीनाका संघाचा कॅप्टन ने टॉस जिंकलेला आहे, अत्यंत महत्त्वाचा या वेळेला तुम्हाला निर्णय घ्यायचा की टॉस जिंकलाय, अर्धी लढाई जिंकली असं वाटते? नाही, असं तर आता तर मैदानात उतरल्यावर कळणार। काय निर्णय घेणार? फिल्डिंग आम्ही घेणार पहिला। आज गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, कोणते चेहरे आम्हाला या ठिकाणी बघायला आवडतील प्रेक्षकांना? आमच्या टीम मध्ये आमच्याकडे सूरज आहे, मंगेश आहे, स्वप्नील आहे, आमचं पहिलंच वर्ष आहे इकडे रत्नागिरीमध्ये खेळायचा, तर आम्ही आमचा बेस्ट देणार इकडे। कोणत्या कोणत्या भागामधून आलाय? आम्ही मुंबईमधून आलोय, साकीनाकामधून। साकीनाका अंधेरी, अंधेरी मधून आलेला, तर तुम्ही टॉस जिंकल्याचा काय निर्णय घेतला असता? आमलोग भी फिल्डिंग लेते थे। बिल्कुल फील्डिंग ले लेते, लेकिन अब आप बल्लेबाजी करनी है आपको। कितने रन एक फाइटिंग टोटल बन सकता है या इस विकेट पर? अभी तो पहले मैच में अगर बात करें तो 60 कट विकेट टोटल बन गया, रन तो यहाँ बनते, 4 ओवर में 70-80 रन भी बने, आपके दिमाग में क्या चल रहा है? रन तो बन रहे हैं यहाँ पे, तो हम लोग 70 तक करेंगे बॉलिंग हमारा, उसके हिसाब से बॉलिंग भी अच्छा है हम लोग का, बॉलिंग भी आपका अच्छा है। लेकिन दूसरी बात इम्पोर्टेंट ये है कि आपके पास कौन से ऐसे बल्लेबाज जो कमाल करेंगे इस विकेट पर? ऊपर के 5-6 लोग हैं जो
विकेट जाएगा तो भी वो लोग पीछे संभाल सकते हैं। 70 के बारे में सोच रहे आप, तुम्ही किती विचार करते हैं? आम्ही तर जेवढा स्कोर कमी देणार बॉलिंग आमची बेस्ट दाखवणार आम्ही। 20 देण्याचा प्रयत्न करणार आहोत। तुम्हाला शुभेच्छा असतील, ऑल द बेस्ट। तुम्हालाही शुभेच्छा, ऑल द बेस्ट। आमचे दोन्ही शाखा प्रमुख त्यांचेही मनापासून धन्यवाद। तर टॉस सिक्का उचला और खास करके ओम साई के पक्ष में, ओम साई के पक्ष में एक बार फिर वो जा सकता था, लेकिन ओम साई के पक्ष में नहीं गिरा भरी, ये गिरा है साकी नाका के पक्ष में। इन्होंने कहा कि हम फील्डिंग करेंगे और मौका दिया है आज इस मुकाबले में ओम साई को बल्लेबाजी करने के। तो ओम साई के कप्तान ने कहा कि भाई इस मुकाबले में हम कम से कम 70 रन तो बनाएंगे, और साकी नाका के कप्तान ने कहा कि भाई हमारे पास अच्छी गेंदबाज है, कमाल करने के लिए हम आए हैं, तो इस विकेट पर हम ज्यादा रन आपको नहीं देने वाले हैं, तो मजा आएगा इस मुकाबले में। लेकिन अभी जो मुकाबला चल रहा है, इस मुकाबले की बात करें तो 60 रनों की जरूरत है, वहां भी बाहर मजा आएगा, इंपॉर्टेंट मैच यहां भी है। आज गेंद और बल्ले के बीच अच्छी जंग देखने का मौका जरूर मिलेगा। साकी नाका वन द टॉस, इलेक्टेड टू बोल्ड पास। हॅलो, धन्यवाद प्रशांत जी आदाबडी यांना आपण ऐकलं। सेकंड इनिंग मध्ये जोडले जाऊया। 7 डावांचं टार्गेट इथे सेट केलं, ऑल सेट मेंडेटरी पॉवर प्ले मध्ये। पहिले षटक इथे हाताळेल पी वनचं षटक घेऊन येतोय बॉलर बरकत, जो एक मोठा खेळाडू आहे। 12.00 ची सरासरी गरजेची असेल, तुम्ही पाहताय भगवा चषक 2023 पहिला बॉल डावकुऱ्या त्याचा बॉलर कॉम्बॉक्स एन कडून। पहिला बॉल स्लाइस करायचा होता टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला बॉल, बॅट आणि बॉलचा इथे संपर्क होत नाहीये। पहिला बॉल येते डॉट बॉल। कॉमेंट्री बॉक्सच्या समोर जे मायबाप गडारसिक आहेत किंवा कॉम्बॉक्स मध्ये जे कोणी आमचे सहकारी बसलेत, कृपया शांततेचं सहकार्य अपेक्षित असेल। बरकत डेटा बोर्ड विकेटने हा बॉल पुन्हा एकदा स्लाइस करण्याचा प्रयत्न, कव्हर्स मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला जातोय। टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहील, आपण थोडस मोठे पहिल्या दोन बॉलवर इथे बीट झाला। स्ट्रायकिंग गेटला खेळत असताना कल्पेश, कल्पेशला कल्पक तिने खेळावं लागेल, खेळेल का हा देखील सवाल असेल, कारण मोठी स्पर्धा आहे, मानाची अभिमानाची स्पर्धा। भगवा चषक 365 दिवस ज्या स्पर्धेची आपण वाट पाहतो आणि याच दरम्यान आपण सिग्नल येतोय। आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा नियम क्रमांक 22 अर्थातच येस, इट इज अ व्हाईट बॉल। पहिली अतिरिक्त रन व्हाईटने ते खातं उघडलं जात आहे। 60 धावांचा एक मोठा टप्पा पूर्ण करायचा आहे, पण तो क्रिकेट आहे, अनिश्चिततेचा खेळ, ग्लोरियस गेम ऑफ 180 म्हणून ओळखला जातो। परंतु या मॅच मध्ये काय घडेल, मोठी मॅच। ऑन साईडला पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू क्षेत्ररक्षकाच्या दिशेने चाललाय, तोपर्यंत मी इथे एक सिंगल, सिंगल इथे प्राप्त होईल कल्पेशला, त्याचं खातं उघडलं जातं आणि आता टीमची टोटल स्कोर बोर्डवर घेऊन पोहोचली आहे 2। आजच्या दिवसातील सेकंड मॅच शिवसेना युवासेना शाखा आवाशी आयोजित क्रिकेटचा परिपूर्ण महासंग्राम म्हणजेच काय तर भगवा चषक, याची देई याची डोळा रंगलेला हा सोहळा पाहण्यासाठी दाखल झालेल्या तमाम मायबाप क्रीडा रसिकांनी खेळाडूंचं सहर्ष हार्दिक स्वागत असेल। इव्हेंट ब्रॉडकास्टिंगच्या माध्यमातून युट्यूबद्वारा जे मायबाप क्रीडा रसिक आमच्यासोबत जोडले गेले, तुमचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय। भरपूर प्रेम दिलंय या स्पर्धेला मायबाप क्रीडा रसिकांनी, संपूर्ण आमची आयोजन टीम कार्यकर्तृत्वाला सलाम करावा लागेल। आणि आता स्ट्रायकिंग एंडला पोहोचलाय लेफ्ट हँडर बॅटर नयन, नगेनकडून भरपूर अपेक्षा असतील, परंतु समोर गोलंदाज आहे बरकत आणि बरकतच्या विरोधात थोडीशी हरकत घ्यावी लागेल, करेल का हरकत हा देखील प्रश्न आहे। लोअर फुलटोस होता ऑन साईडला, स्वीप केलाय डीप मध्ये आहे फिल्डर, थोडीशी खराब फिल्डिंग, गंमत झाली आहे, किंमत मोजावी लागेल, येतोय भगवा चषक चौकार। येस डीजे राजा बाकी खेळ मागणार रिप्ले पाहायला मिळेल। अगदी दोन पायांच्या मधून हा बॉल निसटला, थोडीशी गंमत झाली, परंतु किंमत मोजावी लागली, कारण क्रिकेटच्या पटलावर चुकीला माफी नाहीये मित्रांनो। बरकतच्या विरोधात हा चौकार ठोकलाय नयनने, बॉल फ्रंट फुटवर गेला, ऑन साईडला बॅटचा फेस इथे ओपन केलाय, मिड ऑनला क्षेत्ररक्षक फार वेगाने येतोय, सिंगल इथे प्राप्त होईल नयनला, एक चेकी सिंगल इथे पूर्ण करतो, या सिंगल नंतर रन झाले तर स्कोर कार्डवर 7, जिथे 12 धावा प्रत्येक षटकाच्या दरम्यान बनवायच्या आहेत। 7 धावांचं मोठं उद्दिष्ट इथे सेट केलं गेलंय, कारण ही स्पर्धा आहे मानाची अभिमानाची स्पर्धा। 365 दिवस प्रत्येक खेळाडू या स्पर्धेची वाट बघत असतो, परंतु या मॅच मध्ये वाट बघावी लागेल का की वाट लावली जाईल हे देखील पाहायचं असेल। या बी स्लॅश केलाय कव्हर्स मध्ये, डीपला क्षेत्ररक्षक नाहीये,
शॉर्ट कवर का खेळाडू धावेल बाउंड्री लाइन दिशेने अगदी बॉल अडवण्याचा यशस्वी प्रयत्न त्याने केला आणि तोपर्यंत रन मिळता देते दोन धावा इथे मिळतात अगदी बॅकफुट वर गेला बॅकलिपला थोडंसं मागे ठेवलं आणि त्यानंतर या चेंडूला दिशा दिली रन झाले स्कोर कार्ड बद्दल पहिल्या षटकाचा किती संपलाय जिथे बारा धावांची गरज होती तिथे रन आले नऊ म्हणजे आता रिक्वायर्ड रन रेट कुठेतरी पुढे गेला असेल थोडासा दबाव असेल परंतु पॉझिटिव्ह सोच सकारात्मक दृष्टिकोन खूप महत्त्वाचा राहील आयुष्यात दृष्टीचा इलाज करता येतो दृष्टिकोनाचा इलाज करता येत नाही त्यामुळे या मॅच मध्ये जिंकायचा असेल तर दृष्टिकोन सकारात्मक ठेवावा लागेल आणि तेच इथे घडेल का या मॅच मध्ये कारण दोन्ही मॅच दोन्ही टीमचा विचार केला तर या मॅच मध्ये दोन्ही टीमकडे चांगली स्टारकास्ट आहे आणि अगदी दोन्ही टीमचे खेळाडू एकमेकांच्या विरोधात हे बॅटल शेवटपर्यंत रंगवतील पहिल्या ओव्हर नंतर रन झालेत नऊ म्हणजे आता येणाऱ्या 24 बॉल मध्ये रन बनवायचे असतील इथून तुम्हाला 51 24 बॉल आणि 51 ची गरज असेल सेकंड ओव्हर साठी बोलिंग मार्क वर येतोय बोलर नेम सेकंड ओव्हर साठी येतोय आकाश पार्टे संदेश पार्टे यांचा बाचा आहे हा संदेश पार्टे टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव नौकरियाचा बॉल फुललींचा बॉल हेलिकॉप्टर अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न पण तो बॉल थोडासा खाली राहिलाय रन नाही मिळणार येतोय इथे डॉट बॉल तो आशिष पार्टे आहे तर माफ करा आशिष पार्टे सेकंड ओव्हर साठी दाखल झालाय पहिला बॉल इथे डॉट बॉल टाकलाय लेफ्ट मोरची विकेटने सेकंड ओव्हर मधला हा बॉल नयनसाठी हा बॉल ऑन साइडला लॉप केलाय बॉल हवेत एलिव्हेशन आहे डीप मध्ये फिल्डर जज करतोय सिंगल हँड कॅच घेण्याचा प्रयत्न पण तो बॉल चाललाय त्याच्या आबाक्याच्या बाहेर मिड विकेट रिजनला सहा धावांसाठी ठोकलाय भगवा चषक षटकार तर पुन्हा एकदा चेक केला जाईल हा षटकार आहे की चौकार हे चेक केलं जाईल अगदी हा फटका बुलाती है मगर जाने का है बाउंड्री लाइन बोलवते बॉल ला देखील जायचे एक्शन रिप्ले पाहिलं मी ती लॉप केला बॉल हवेत आणि त्यानंतर अगदी बाउंड्री लाइन ला क्षेत्ररक्षक टच झालाय का काय हे देखील पाहायला मिळेल पण तो बॉल हा बाहेर पडला येस डिसिजन क्लिअर चौकार आहे बॉल थोडासा आतमध्ये पडलाय माफ करा चौकार येतो नयनच्या बॅट मधून इथे दावा मी दिलचार एक महत्वाचा चौकार नयनच्या बॅट मधून रन झाले सध्या कोच स्कोर कार्ड वर या चौकारानंतर या चौकाराच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वर येऊन पोहोचली आहे 13 खूप चांगलं कॅमेरा वर्क अगदी शेवटपर्यंत बॉलवर नजर ठेवली आमच्या कॅमेरामनने दोन लोकांची नजर होती या बॉलवर एक म्हणजे खेळाडू क्षेत्ररक्षक आणि दुसरा म्हणजे कॅमेरामन इव्हेंट ब्रॉडकास्टिंग यासाठी जाणलं जातं खूप चांगलं कॅमेरा वर्क चौकार आलाय वाईड यॉर्कर आउटसाइड ऑफस्टंपचा बॉल थोडासा खोदून काढलाय बॉलर बॅक ड्राईव्ह इथे पाहायला मिळते सिंगल मिळते नयनला या सिंगलने आता टीमची टोटल स्कोर कार्डवर 14 रन्स
येणाऱ्या कालावधीत 14 फेब्रुवारीचा दिवस आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. संपूर्ण जग प्रेमाचा दिवस म्हणून साजरा करेल व्हॅलेंटाईन डे. परंतु काल देखील आपण चर्चा केली 14 फेब्रुवारी हा तुमामा भारतीयांसाठी काळा दिवस राहिलाय. कारण 14 फेब्रुवारी 2019 पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला झाला आणि निष्पाप आपले 40 जवान शहीद झाले. त्यांना देखील मानवंदना असेल, आदरांजली असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. भगवा चषक, भगवं वातावरण, अतिशय दर्जेदार आणि नेटक आयोजन. बोलून इथे सज्ज होतोय आशिष सहा. चेंडू ऑन साइडला उडवलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे, परंतु या बॉलवर मोहर लावली. 4 धावांची कि 6 धावांची हे पाहायला मिळते आणि आमचा सिग्नल येतोय. येस इट इज 4 रन. तर या ठिकाणी विनंती असेल टीम साकीनाका संघाचे संघनायक आपण लगेचच कॉम बॉक्स मध्ये संपर्क साधा. साकीनाका टीमचे संघनायक आपण आयोजकांशी संपर्क करा प्लीज. चौकार आलाय, बॅक टू क्रिकेट. चौकार येतोय, फुल लेंथचा बॉल होता, अंपायर सिग्नल येतोय. एस इट इज अ नो बॉल. मैदानाच्या आतमध्ये काहीतरी घडतंय आणि त्यानंतर आपण पाहतोय डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बॉल चकलाय ऑन साइडला. मैदानामध्ये थोडस फुटबॉल देखील खेळलं जाते, क्रिकेटच्या पटलावर थोडस फुटबॉल आपण पाहिलं आणि त्यानंतर अंपायर सिग्नल येतोय. एस इट इज अ नो बॉल. दंडित केलंय, रन मिळतील इथे 2. धावसंख्या स्कोर कार्डवर 20. 7 धावांचं लक्ष इथे ठेवले गेले म्हणजे हा नो बॉल आता असेल. उघडा डोळे बघा नीट, कारण नेक्स्ट बॉल असेल आता फ्री हिट. 2007 पहिल्यांदा क्रिकेटच्या पटलावर फ्री हिट आला आणि त्यानंतर पहिला फ्री हिटचा बॉल देखील फेस केला होता क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर यांनी. इथे काय घडेल, रन झालेत 20. 7 धावांचं लक्ष इथे ठेवले गेले. स्ट्रायकिंग इनला असेल नयनच्या बरोबर, नॉन स्ट्रायकिंग इनला कल्पेश. तर गोलंदाजी माकोर आपण पाहतोय आकाश. आकाशचा हा चेंडू पुन्हा एकदा हवेत उडवलाय, ऑन साइडला बॉल हवेत, परंतु फ्री हिटचा चेंडू आहे. झेल घेतलाय, विकेट नाही मिळणार, रन इथे मिळतील 2. 2 रन इथे पूर्ण केले, चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. दोन रन टीमची टोटल आता पुढे सरकली. टीमची टोटल 7 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आता रन झाले स्कोर कार्डवर 22. प्रत्येक चेंडूची चांगली अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवतात आमचे मित्र प्रसाद अर्थातच बाळूजी आमरे, त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. खूप चांगलं कामकाज त्यांनी देखील गुणलेखकाच्या भूमिकेत केलंय. तेवढंच चांगलं लाईव्ह अपडेटचं काम आमचे सर्व टेक्निशियन्स करतायत. लाईव्ह साठी सध्या आमचे मित्र फुलटोस होता, समाचार घेतलाय ऑन साइडला, धमाका केलाय नयनच्या बॅट मधून, नेत्र दीपक फटका ठोकलाय, भगवा चषक षटकार. नाव माझं नयन आहे आणि अगदी डोळ्यांचं पारणं फिरणारा फटका इथे सजवलाय. नेत्रदीपक फटका डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल फेकलाय 6 धावांसाठी धमाकेदार षटकार. या षटकारानंतर टीमची टोटल ते येऊन पोहोचली आहे स्कोर कार्डवर. रन झालेत 28 धावा. पहिल्या इनिंगची जर आपण चर्चा केली, पहिल्या इनिंग मध्ये वार झाले, इथे पलटवार होतील का? पहिल्या इनिंग मध्ये हल्ला झालाय, इथे प्रति हल्ला होईल का? एका बाजूला आपण पाहतोय सचिनजी शर्मा आमच्यासोबत आहेत, त्यांच्या देखील चेहऱ्यावर थोडंसं स्मितहास्य पाहायला मिळते. आणखीन एक चांगला मित्र या भगवा चषकाच्या माध्यमातून आम्हाला लाभलाय, म्हणजे आम्ही कुठेतरी भाग्यवान आहोत. सर्वच आमची टीम, प्रत्येकाचं योगदान, प्रत्येकाने खूप चांगला पाहुणचार दिलाय. परंतु सध्या मैदानाच्या आतमध्ये नयन कुठेतरी पाहुणचार घेतोय. पुण्यावरून दाखल झालाय आकाश पार्टे, त्याचा इथे नक्कीच त्याने पाहुणचार घेतले आणि आता इक्वेशन येऊन पोहोचले. 18 बॉल्समध्ये रन बनवायचे असतील 32. काय घडेल या मॅचमध्ये? 2 ओव्हरचा खेळ संपलाय, रन झालेत आतापर्यंत 28. 18 बॉल मध्ये 32, म्हणजे हे समीकरण आता नक्कीच करंट रन रेटचा आपण विचार केला तर सध्या खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे. येणाऱ्या 3 षटकांमध्ये आता रिक्वायर्ड रन रेट पुढे पोहोचला असेल. यावेळी पहिला बॉल सरळ पाठवलाय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड आउट ऑफ दी पार्क. येस यूज इट 6.
थैंक यू डीजे। पहिल्या बॉलवर बरकतचं स्वागत केलंय, त्यानंतर बॅकफुटवर जाऊन पंच केलंय। कव्हर्समध्ये क्षेत्ररक्षक फार वेगाने येतोय, इथे रन घेण्याचा प्रयत्न फलंदाज बाद कल्पेश, पहिला धक्का बसतोय टीमला। परंतु प्रश्न असेल गरज होते का, कुठेतरी थोडीशी जोखीम घेतली, त्यानंतर एक रन घेण्याचा प्रयत्न आणि ही जोखीम घेत असताना फलंदाज बाद देखील झालाय। पहिला धक्का बसतोय, रन झाले सध्या स्कोर कार्डवर 60 धावांच्या लक्ष्याचा पाठलं करत असताना 34 धावा म्हणजे येणारे 16 बॉल आणि रन बनवायचे असतील इथून तुम्हाला। थँक्यू डीजे। आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चाललाय, मॅन फ्रॉम सावळे, सावळे गावचा सुपरस्टार अक्षय पवार एक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। भरपूर अपेक्षा असतील, यंदाचा हंगाम चांगला राहिलाय अक्षय पवारसाठी। भरपूर क्रिकेट खेळला सावळेश्वर सावळा संघासाठी, अनेक वर्ष क्रिकेट खेळला, त्यानंतर खुल्या गटातल्या क्रिकेटमध्ये हा खेळाडू दाखल झाला आणि आता मैदानाच्या आतमध्ये 75 नंबरची जर्सी परिधान करून तो मैदानात पोहोचलाय। 16 बॉल मध्ये रन बनवायचे असतील इथून 26 या मॅचला जिंकण्यासाठी 60 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय। अक्षय पवार असेल आता नॉन स्ट्रायकिंग इनला, तर स्ट्रायकिंग इनला नयन, नयनची आपण चर्चा केली, तो 2 चौकार आणि 1 षटकार आणि तो खेळतोय, चांगली इनिंग त्याने पेश केली। आणि आता त्याच्या बरोबर अक्षय पवार नॉन स्ट्रायकिंग इनला, गोलंदाजी माकवर आपण पाहतोय। तिसऱ्या षटकाच्या दरम्यान बरकत आता कुठेतरी आपल्या संघासाठी एक ब्रेक थ्रू मिळवून दिला आणि त्यानंतर पुन्हा एकदा हा चेंडू कुठे स्पॉटच्या पुढे थोडंसं पिचिंग केलं, टप्पापर्यंत वळण घेतोय बॉल, इन स्विंगर पाहायला मिळाला नयनसाठी, डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी डावखुऱ्या हाताचं अस्त्र इथे काढलं गेलंय। म्हणजे बरकत सध्या डावखुऱ्या हाताचा गोलंदाज म्हणून गोलंदाजी करतोय। तिसऱ्या षटकाच्या दरम्यान बरकत लेफ्ट आर्म ओटी विकेटने नेक्स्ट बॉल नयनसाठी, हा बॉल शॉर्ट प्लेन बॉल होता, पूल केलाय, हा पण पूल, बॉल चाललाय डाव कॉर्नर मधून आउट ऑफ दी पार्क, नयनच्या बॅट मधून आणखीन एक धमाका ठोकलाय। चौदा बॉल मध्ये 20 धावांची आता गरज, समीकरण जवळ येत आहे, मॅच आता कुठेतरी कमबॅक होते, मॅच इज बॅलन्स। दोन्ही संघ व्यवस्थापक, दोन्ही संघाचे मालक आणि दोन्ही संघातील खेळाडू आता कुठेतरी थोडीशी धडधड वाढवणारी मॅच, यासाठी ही स्पर्धा जाणली जाते प्रत्येक पर्वात, चांगल्या मॅचेस इथे पाहायला मिळतात। बरकत पुन्हा एकदा सज्ज होतोय, बरकतचा हा चेंडू यष्टीच्या अगदी जवळून गेलाय, लॉंग स्टॉपला थोडीशी चूक झाली आहे, पुन्हा एकदा गंमत झाली आहे, परंतु किंमत ही मोजावीच लागेल, चुकीला माफी नाही आहे। बॉल चाललाय लॉंग स्टॉपला, बाउंड्री लाईनला कापत, तीन खेळाडूंच्या हातातून बॉल निसटलाय आणि इथे येतोय हा बाईच्या स्वरूपात चौकार। येस थँक्यू डीजे। बरकत थोडेसे कांदे खालावलेत, नाराज असेल, आता इक्वेशन येऊन पोहोचले, येणाऱ्या 13 बॉल्स मध्ये रन बनवायचे असतील 16, रन झाले तिथे 44, 60 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलं होतं। बरकत पुन्हा एकदा सज्ज होईल, बरकतचा हा चेंडू ऑन साईडला पुन्हा एकदा उडवलाय डीप मध्ये, क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मध्ये पाहायला मिळतोय, मिळेल ती सिंगल। एक सेन्सिबल क्रिकेट नयनच्या माध्यमातून खेळलं जातंय, का मी इथे दाखल झालोय, माझ्यातलं सामर्थ्य काय आहे, माझ्यातलं टॅलेंट काय आहे दाखवत असताना सिंगल इथे घेतली, कारण त्याच्या बॅटमधून धावा येत आहे, तो चांगल्या पद्धतीने सेट झाला आणि म्हणूनच की काय ही सिंगल घेतली आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवली, समीकरण येऊन पोहोचले। या मॅचमध्ये 12 बॉल्समध्ये आता रन बनवायचे असेल जिंकण्यासाठी 15, 7.5 रिक्वायर्ड रन रेट असेल। आणि सध्या आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवर या भगवा चषकासाठी ज्यांचं ज्यांचं योगदान आहे, ज्यांनी ज्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत, ते सर्व आमचे मान्यवर। सचिनजी शर्मा आपल्याला विनंती आहे, आपण थोडं समालोचन कक्षामध्ये या। 12 चेंडू आणि 15 धावांची असेल गरज, रन झालेत आतापर्यंत 45, लॉस ऑफ 1 विकेट, यासाठी आपण चर्चा केली होती। पहिल्या इनिंग मध्ये हल्ला झाला होता, दुसऱ्या मॅच दुसऱ्या डावात प्रति हल्ला केला गेलाय, त्याचबरोबर चेतन पवार यांना देखील आम्ही विनंती करतोय। चेतनजी पवार आपण देखील व्यासपीठावर या, टीम मीटिंग आपण पाहिली, 12 बॉल मध्ये रन बनवायचे असतील आता 15 या मॅचला जिंकण्यासाठी,
साठ डबांच लक्ष्य ठेवलं गेलं होतं. पहिल्या इनिंगचा खेळ जसा संपला कुठेतरी थोडासा दबाव होता, परंतु त्यानंतर कल्पेश आणि नयनने अतिशय चांगली सुरुवात दिली. बेल बिगन इज हाफ डन असं म्हटलं जातं. चांगली सुरुवात तुमचं अर्धकाम पूर्ण करते आणि तेच इथे पाहायला मिळालं. परंतु आता समीकरण आहे, बारा बॉल मध्ये रन बनवायचे असतील तुम्हाला 15, म्हणजे जवळपास 7.5 रिक्वायर्ड रन रेट आहे 7.50. पूर्ण केला जाईल का? परंतु एका बाजूला स्ट्रायकिंग गेला नयन आहे, त्याने चांगली नेत्रदीपक कामगिरी केली. सेन्सिबल क्रिकेट तो खेळ आहे. चांगल्या चेंडूचा त्याने सन्मान दिला, खराब चेंडूचा समाचार घेतला आणि आता ओव्हर नंबर 3-4 साठी बॉलिंग मार्कवर येतोय बॉलर. पहिला चेंडू फुलेलींचा बॉल टप्पा पडल्यानंतर लेग कटर इथे टाकलाय, फिंगर रोल केले, बाहेर निघालाय बॉल. रन इथे मिळणार नाहीये, बॉल येतो इथे डॉट बॉल. आकाश इथे येतोय गोलंदाजी माकवर. पहिला चेंडू त्याने निर्धाव टाकलाय, दुसरा चेंडू अगदी पहिल्या चेंडूच्याच कार्बन कॉपी पाहायला मिळाली. लगातारचे दोन बॉल इथे बीट झालाय नयन. नयनला इथे थांबवलंय, समीकरण येऊन पोहोचलंय. 10 बॉल मध्ये रन बनवायचे असतील 15. काय मॅच इथे रंगलीय. यासाठी 365 दिवस भगवा चषक या नावाची चर्चा का रंगली जाते हे आपल्याला पाहायला मिळते. मॅच इथे ऑन आहे, 10 बॉल मध्ये रन बनवायचे 15. हा बॉल यावेळी ऑन साईडला खेळलाय, विथ द कार्पेटने बॉल ट्रॅव्हल झालाय. काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. लॉंग बॉल आणि काऊ कॉर्नर रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला, तिथे मात्र सिंगल घेतली. तिसऱ्या बॉलवर सिंगल खर्च केली आहे, या सिंगल नंतर रन झाले. स्कोर कार्ड वर आता 46 जिंकण्यासाठी आता 9 बॉल मध्ये रन बनवायचे असतील तुम्हाला इथून 14. 9 बॉल आणि 14. क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट, क्रिकेटचा हा परिपूर्ण महासंग्राम म्हणजेच काय तर भगवा चषक. भगवा चषक ज्या पद्धतीने इथे रंगलाय, दुसरा दिवस खुल्या गटातील आज सामने आपण पाहतोय. व्यावसायिक दर्जाचे अनेक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. आणि आता या षटकातला पुढचा चेंडू घेऊन येतोय. फुलेलींचा बॉल ऑन साईडला खेळलाय, फटका इथे फसलाय, डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक. परंतु यावेळी प्रॉपर टायमिंग आहे, बॉल चाललाय काऊ कॉर्नर आणि डीप मिड विकेट रिजन मधून सीमारेषेच्या पलीकडे ठोकलाय अक्षय पवारने हा घनागाथे षटकार. सचिन चव्हाण, सचिन चव्हाण आपल्याला विनंती आहे, आपण व्यासपीठावरती या. सचिन चव्हाण आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आता समीकरण येऊन पोहोचले, 8 बॉल मध्ये रन बनवायचे असतील फक्त 8. रन झाले तिथे 52, 60 डबांचं लक्ष्य ठेवलं होतं. पहिला बॉल फेस करत असताना अक्षय पवारने षटकार ठोकलाय आकाशच्या विरोधात. आणि आकाचा हा चेंडू बॅटची कडा घेतलीये, फ्लाय स्लिप मध्ये फ्लाय होईल, रन मिळणार नाहीये. 7 चेंडू मध्ये 8 धावांची गरज, हृदयाची दडदड वाढवणारा हा सामना इथे रंगलाय. एका बाजूला निसर्गरम्य वातावरण, दुसऱ्या बाजूला कडक ऊन आणि तेवढाच कडक सामना इथे पाहायला मिळतोय. हे यश आहे भगवा चषकाच्या आयोजनाचं. अक्षयसाठी हा चेंडू अवी फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न, बॉल थोडासा बाहेर ठेवला, आणखीन एक डॉट बॉल. लगातारचे दोन बॉल इथे निर्धाव टाकलेत आणि हे षटक चौथं षटक इथे संपुष्टात येते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर रन झाले स्कोर कार्डवर 52-52, एक गडी ते गमावले आणि आता समीकरण येऊन पोहोचलंय. 6 बॉल मध्ये रन बनवायचे असतील जिंकण्यासाठी 8 बनवले जातील का? आयुष्यात जिंकणारे कधीही सोडत नसतात आणि सोडणारे कधीही जिंकत नसतात. सुमधुर संगीत ऐकूया आणि 6 चेंडूंमध्ये 8 धावा बनवल्या जातील का हे पाहण्यासाठी पुन्हा एकदा जोडले जाऊया भगव्या चषकाच्या बरोबर. थँक्यू डीजे. आपण पाहतोय शिवसेना युवासेना शका आवाशी आयोजित भगवा चषक 2023 क्रिकेटचा परिपूर्ण महासंग्राम. दुसरा दिवस या स्पर्धेचा, एक मोठी मॅच तुमच्या समोर रंगली. एका बाजूला गुफरान 11 आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जय गणेश झुंजारच्या दरम्यान रंगली ही मॅच. 7 डबांचं लक्ष ठेवलं गेलं होतं आणि आता सेकंड इनिंग मध्ये समीकरण येऊन पोहोचलंय. 6 बॉल मध्ये रन बनवायचे असतील आता या मॅचला जिंकण्यासाठी 8. 6 चेंडू 8 डावा, स्ट्रायकिंग इनला असेल नयन. आतापर्यंत चांगली बॅटिंग केली आपल्या टीमसाठी, अक्षरशः बरसलाय. संघाची गरज त्याने लक्षात घेतली आणि आता शेवटच्या ओव्हरसाठी येतोय. बाळा
बारा सहा चेंडू आउट साइड ऑफ स्टम्प जाऊन खेळण्याचा प्रयत्न, बॉल चालला इथे आउट साइड ऑफ स्टम्पला आणि अंपायरचा सिग्नल आमच्यापर्यंत अगदी काही क्षणांमध्ये पोहोचे. पिचिंग ज्या पद्धतीने केलं आणि त्यानंतर हा बॉल आपण पाहिला असेल नयनने आउट साइड ऑफ स्टम्प पूर्ण शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. आणि त्यानंतर आपण पाहतोय थोडीशी चर्चा देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अंपायरचा निर्णय आमच्यापर्यंत अगदी काही क्षणांमध्ये पोहोचेल. अंपायर सिग्नल येतोय, थोडीशी चर्चा देखील रंगेल, पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. आउट साइड ऑफ स्टम्प शफल झाला होता बॅटर आणि त्यानंतर त्याला फॉलो केलाय आणि अगदी थोडासा खाली देखील राहिला बॉल. चला फार वेळ घेऊ नका, पंचांचा कॉल हा तुम्हाला अंतिम कॉल असेल. पंचासोबत कोणती उज्जत घालू नका. खेळाडू व्यक्तीने तुम्हाला निर्णय स्वीकारायचे असतील कारण पंच देखील अनेक मोठ्या लेवलला पंच म्हणून कामगिरी करत असतात आणि त्यामुळे त्यांचा हा निर्णय अंतिम असेल. सिग्नल आलाय, येस इट इज अ व्हाइट बॉल आणि त्यामुळे एक रन अतिरिक्त स्वरूपात मिळेल. आता समीकरण येऊन पोहोचले, सहा बॉल मध्ये रन बनवायचे असतील सात, एक चेंडू आणि सात धावांची गरज. सिग्नल व्हाइट बॉल, चला फार वेळ घेऊ नका. एक अतिरिक्त रन टीमच्या खात्यात ऍड होते आणि आता समीकरण येऊन पोहोचलंय, सहा बॉल मध्ये रन बनवायचे असतील सात. अतिशय मोठी मॅच इथे रंगली, एका बाजूला गुफ्रा आणि इलेव्हन, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जयगड झुंजार, दोन संघांच्या दरम्यान हे बॅटल रंगलंय. शेवटच्या ओव्हर पर्यंत रंगलेला हा सामना. आता समीकरण येऊन पोहोचलंय, सहा बॉल मध्ये रन बनवायचे असतील इथे या मॅचला जिंकण्यासाठी सात. चला फार वेळ घेऊ नका, सहा बॉल मध्ये रन बनवायचे असतील तुम्हाला आता सात. स्ट्रायकिंग इनला नयन असेल, नॉन स्ट्रायकिंग इनला आपण पाहू शकाल अक्षय पवार, ज्याच्या बॅटमध्ये एक मोठा षटकार आपण पाहिला. अगदी पहिला बॉल तो फेस करत होता या मॅच मध्ये आणि त्याने षटकार टोकला होता. स्ट्रायकिंग इनला नयन असेल, बाळा पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट मोदी विकेटने हा बॉल सहा बॉल मध्ये सात धावा बनवायच्या होत्या. पुल केलाय लॉंग लेग फाइन लेग रिजनला, नाही आहे फिल्डर, बॉल चाललाय वन बॉल सीमारेषेच्या पलीकडे. येतो येते दमदार चौकार, भगवा चषक चौकार. येस थँक्यू डीजे. त्यानंतर नेक्स्ट मॅच देखील असेल साई वॉरियर्स विरुद्ध साकी नाका. या दोन संघांच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल देखील झालाय. साकी नाका टीमने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि निर्णय घेतलाय. येस वी आर बोल फर्स्ट, त्यामुळे आणखीन एक मोठी मॅच या मॅच नंतर तुमच्यासमोर येईल. समीकरण घेऊन पोहोचले, आता रन बनवायचे असतील या मॅच मध्ये जिंकण्यासाठी पाच बॉल मध्ये तीन रनची गरज असेल. बाळा पुन्हा एकदा सज्ज होईल. अकुट टप्प्याचा बॉल लॉंग लेगला उडवलाय आउट ऑफ द पार्क. हा सामना इथे फिनिश केलाय, या सामन्यामध्ये विजय संपादन केलाय जय गणेश झुंजार संघाने आणि ते आव्हान संपुष्टात येत आहे गुफरान इलेव्हन या संघाचं. तर वेल प्लेड गाईस, दोन्ही संघांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हा सामना इथे फिनिश केलाय नयनने. संघाचा कर्णधार आपला व्यासपीठावरती सन्मान केला जाणार आहे इस्माईल बाय